फोटोग्राफर जर मुख्यमंत्री झाले तर अडचण होते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केल्याने याच वक्तव्याचा अमरावती शहरातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर कृती समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. 2 जुलैला सर्व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र होत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. गेल्या 2 दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात छायाचित्रकार मुख्यमंत्री झाला तर अडचण निर्माण होते असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद 2 जुलैला अमरावतीत दिसून आले. अमरावती जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी जिल्हा अधिकारी कार्यालयात एकत्र येत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व छायाचित्रकारांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री यांनी छायाचित्रकारांची माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. विश्वास म्हणजे विश्वास आहे की जिस प्रकार से मैंने आपको देखा है आप सच में जो अपना पैशन है क्योंकि मैंने आपको उस समय भी देखा है जिस समय आप कॉर्पोरेटर नहीं थे उस समय भी देखा है जब आप एक चुनाव हारे थे और दूसरे चुनाव की तैयारी कर रहे थे और फिर आप चुनकर आए तो सचमुच आपने अपने पैशन को अपने करियर के रूप में बनाया और ये बहुत जरूरी इसलिए है कि देखिए कई बार क्या हो जाता है कि समझ लीजिए एक मैं किसी व्यक्ति की बात नहीं कर रहा हूं पर एक एग्जांपल दे रहा हूं कि एक एक्स व्यक्ति है जिसको फोटोग्राफी में इंटरेस्ट है उसका पैशन फोटोग्राफी है वो मुख्यमंत्री बन जाए तो प्रॉब्लम होता है. ऐसा नहीं है कि ये कोई राजनीतिक कार्यक्रम नहीं है मैंने किसी का नाम नहीं लिया मैं केवल एग्जाम्पल के तौर पर कह रहा हूं या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी फोटोग्राफर मुख्यमंत्री झाले तर ते अडचणीचं ठरते. मला असं सांगावंसं वाटते की आजपर्यंत कुठली योजना मुख्यमंत्री असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस कुठल्या फोटोग्राफरसाठी दिलेले नाही, कुठलं महामंडळ स्थापन त्यांनी केलेलं नाही आहे, त्यांचा राजकीय काय वाद असेल त्यांच्यात आम्हाला पडायचं नाही आहे. मात्र हे एक निश्चित झालं देवेंद्रजींनी, मला असं वाटते की ते वक्तव्य याच्यासाठी केलं की कॅमेरा हा पारदर्शक असते त्याच्यामुळे कदाचित फोटोग्राफर जर हा मुख्यमंत्री झाला हे यांच्यासाठी याच्यासाठी अडचणीत येईल की यांचा संपूर्ण भ्रष्टाचार ह्या कॅमेराच्या माध्यमातून उघडकीस येणार. म्हणून मला असं वाटते की देवेंद्रजी फडणवीस यांनी असं वक्तव्य केलं आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीनं संपूर्ण महाराष्ट्रातील छायाचित्रकार बंधूंचं भगिनींचं तातडीनं माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन कुठल्या स्तरावर जाईल आणि याले सर्वस्वी जबाबदार आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे राहतील. उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असा इशाराही निवेदन दरम्यान देण्यात आला. आता वळूया पुढील बातमीकडे.